नमस्कार, बाप्पा मोरया स्टोर दादर वेस्ट कबूतर खाना, जरूर विजिट करा बाप्पा मोरया स्टोर एकदा। कीर्तिकर मार्केट गल्ली नंबर 1 ना? ओके, थैंक यू। सगळं मिळतं ना तुमच्याकडे? गणपती पासून पूजे सामान सगळं एक्सक्लुसिव। आपल्या देवासाठी काहीतरी एक्सक्लुसिव पाहिजे, तांता स्टोर मध्ये विजिट करा बाप्पा मोरया स्टोर। थैंक यू। आज आपण आलो आहे दादरला कीर्तिकर मार्केटमध्ये आणि आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची तयारी जोरात सुरू आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या तयारीसाठी आपल्याला देवीचे मुखवटे आणि देवीचे सर्व वस्त्र आणि अलंकार लागतात। आज आपण आलेलो आहोत कीर्तिकर मार्केट गल्ली नंबर 1 आणि तिथे आपण बघणार आहोत एक होलसेल शॉप। जाऊया आपण मध्ये आणि बघूया काय काय आहे शॉपमध्ये। साडेचारशे हे महालक्ष्मी टिपिकल एकदम मस्त। ह्याचं काय रेट आहे रे? 400 रुपये 1500 ला। हा कितीला? 150 रुपये 150। ह्या मुखवट्याचं काय रेट आहे? 900 रुपये 900 रिटेलमध्ये ना? रिटेल 900 रुपये। चंदन आहे, ओलं ना चंदन, ओलं चंदन आहे, कितीला? 40 रुपयाला एक डबी आहे आणि पूर्ण 30 रुपयाला एक पडेल। 30 रुपयाला 12 घेतल्या 30 रुपयाला एक होलसेल। हे जे दुकान आहे त्याचं नाव आहे अजंता अगरबत्ती आणि त्यांनी जे सुरुवातीला मंगलमूर्ती जे सांगितलं त्यांचं गल्ली नंबर 3 दुकान आहे ते आहे रिटेल शॉप आहे आणि हे होलसेल प्लस रिटेल पण आहे। इथे त्या दुकानापेक्षा खूप कमी रेट्स आहेत। कोणालाही जर बिझनेस करण्यासाठी घ्यायचं असेल तर ह्या दुकानामध्ये या गल्ली नंबर 1 महालक्ष्मीसाठी आपल्याला लागणारं सर्व काही आहे। जे ज्वेलरी आहे, तिची जी साडी आहे, सर्व काही मुखवटे आहेत, सर्व काही इथे मिळते। तर तुम्ही बघू शकता की एवढी व्हरायटी आहे वस्त्रांमध्ये पण आणि ज्वेलरीमध्ये पण। आणि तुम्ही जर मार्केट रेट आपण जिकडून नेहमी घेतो तो रेट आणि हा रेट जर कम्पेअर केला तर तुम्हाला जमीन आसमानाचा फरक मिळेल। होलसेलमध्ये तर अगदीच कमी रेट असतो कारण ते 12 पीस वगैरे किंवा 10 पीस घ्यावे लागतात त्यामुळे खूप रेट कमी असतो। आता हेच बघा की ही जी मोत्याची माळा आहे ही आपल्याला एक माळा आपण अशी घ्यायला गेलो तर 50 रुपयाला मिळते पण ती जर मी डझनमध्ये विचारली त्यांना तर मला सांगितलं की त्याचा 10 रुपयाला एक रेट पडतो। म्हणजे किती स्वस्त पडतं हे। म्हणजे जर कोणाला खरंच बिझनेसच्या हिशोबाने घ्यायचं असेल तर नक्की आवर्जून याच दुकानात जा। मुखवटे पण आपल्याला 50 रुपयापासून स्टार्ट आहेत। तुम्ही बघू शकता इकडे भरपूर व्हरायटी आहे देवीच्या साड्यांची वगैरे। म्हणजे खणामध्ये आहे, जर्दोसी वर्क आहे, शालू टाईपमध्ये आहेत साड्या, प्लस सिल्कमध्ये आहेत, एम्ब्रॉयडरी आहे, सगळं काही व्हरायटी इकडे आहे। टिकल्या लावलेल्या पण साड्या आहेत बघू शकता तुम्ही। आणि ह्या माळांचं आणि ज्वेलरी म्हणा, आपल्या देवीच्या फ्रेम्स असतात त्या, नथी, नंतर ठुशी, हे सर्व काही इथे मिळते आणि सगळं होलसेल रेटमध्ये मिळतं। म्हणजे ते 50 रुपयाची एक घेतल्यानंतर 50 रुपयाला आहे ते होल 12 पीस घेतल्यानंतर 8 ते 10 रुपयामध्ये आपल्याला पडतं। म्हणजे हीच माळा आपण बाहेर 100 रुपयाला विकत घेतो म्हणजे एका माळेच्या पाठी आपल्याला जवळजवळ 80 रुपये मिळतात, 80 ते 90 रुपये मिळतात। ह्या फ्रेम्स पण ज्या आहेत देवीच्या ते 120 रुपये डझन आहेत आणि एक घ्यायला गेलं तर 20 रुपयाला आहे। म्हणजे डबल मार्जिन आहे आपल्याला ह्याच्यावरती। हे मुखवटे पण 50 रुपयापासून स्टार्ट आहेत आणि डझन घेतले तर अजून कमी होतील। ते फक्त शालूच्या पॅटर्नमध्ये पण सुंदर सुंदर देवीच्या साड्या आहेत, परत बनारसीमध्ये पण आहेत, बनारसी शालू असतात त्या टाईपमध्ये पण देवीच्या साड्या आहेत आणि पूर्ण सेट आहे। काही काही तर असे 12-12 सेट आहेत। म्हणजे आपण नवरात्रीमध्ये देवीला 9 रंगाच्या ज्या साड्या नेसवतो ना त्या टाईपमध्ये 9 रंगांचे पण पूर्ण सेट इथे आहेत। आणि हे 240, 250, 260 असं तुम्हाला ज्या रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल। म्हणजे 50 रुपयापासून देवीची वस्त्र सुरू आहेत। जसं तुम्ही पॅटर्न डिझाईन आणि जशी मोठी साईज घेणार तसा तुमचा रेट वाढतो आणि तुम्ही जर डझनवारी घेतलं तर तुम्हाला अगदीच कमी होलसेल रेटने मिळतात हे सगळं।
तर तुम्ही पर्सनल म्हणजे देवीला सजवण्यासाठी जर घ्यायचं असेल सामान तरीसुद्धा दादरला जाऊन घेऊ शकता. खूप रेटमध्ये फरक पडेल. आणि जर होलसेल बिझनेस करायचं असेल तरीसुद्धा खूप छान आहे. सिंगल है 30 रुपए का एक पीस पड़ेगा. सिंगल 30 रुपए का एक. और ये मुखौटा, ये मुखौटा 650 से 700 का है. और 12 पीस कमरे में आता है. मुखौटे पण खूप सुंदर सजवलेले आहेत. म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतं की ही हे घेऊ की ते घेऊ. तसंच साड्यांमध्ये पण आहे की आपण जशा साड्या नेसतो सेम टू सेम त्याच साड्या, तसंच सिल्क आणि तसंच सर्व देवीसाठी पण साड्या बनवलेल्या आहेत. तसेच सुंदर कलर्स आणि वेगवेगळे कलर्स आहेत. बॉर्डर्स आहेत, खणाचे आहेत. म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप सारी चॉईसेस मिळू शकतात. आणि मला हे आवर्जून सांगावंच वाटतं की ह्या दुकानामध्ये आपल्याला सीझनल सर्व मिळतं सामान. म्हणजे गणपतीच्या सीझनला गणपतीसाठी सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे मिळतं. तसंच लग्न सराईच्या सीझनमध्ये आपल्याला मुलामुलीच्या मोत्याच्या बाशिंग मिळतात, मुंडावळ्या मिळतात, किंवा नारळ असतो तो शोभेचा नारळ हातात पकडायचा तो, किंवा असे इतर बऱ्याचशा लग्नामध्ये लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व इथे मिळू शकतात. म्हणजे सीझनल आहेत, नवरात्रीच्या टायमाला नवरात्रीचं सामान सर्व मिळतं. प्लस इथे सगळं पूजेचं सामानसुद्धा मिळते. 100 रुपये डझन कमी नाही मिळते. तुम्हाला बिझनेस साठी खूप छान आहे. डझन घेतले तर 100 रुपये. 100 रुपये. काही जण पूर्ण मुखवटा न घेता असं नारळावर लावतात, तर ते सुद्धा आहे आणि ते पण खूप स्वस्त आहे. लक्ष्मी माळा पण आपल्याला इथे 120 रुपये डझनला मिळते. म्हणजे किती स्वस्त आहे. आणि बाहेर आपण घ्यायला गेलो तर आपल्याला 100 आणि 150 रुपये 50 रुपयाच्या खाली तर मिळतच नाही. आणि देवीचे हे इतके सुंदर मुखवटे आणि सुंदर रूपं बघून अगदी मन प्रसन्न होऊन जाते. इतकी व्हरायटी आहे यांच्याकडे. कणवाली आहे साडी. कणाचं आहे. काय रेट आहे? 240 प्लस 6 एक पीस वगैरे. ते काय रेट आहे शृंगाराचं? सगळं सिंगारच आहे. ते माताजी को चढाते ना. हां. क्या रेट? क्या रेट है इसको? लिखा होगा 180. हाँ. सिंगल ना? हाँ. क्या रेट है? क्या रेट है? 20 रुपये दीदी. 21 20 रुपये. पूर्ण सेट आहे. काय रेट लिहिलं याच्यावर? ये क्या रेट आहे पूरा सेट का? एक मिनिट. ये रेट का इसका? ये फुल सेट 180. मंगळसूत्र हार आहे, नेकलेस आहे, नॉट आहे, कानातली आहे, खुशी आहे, लक्ष्मी हार आहे, सगळं.
नाम बताओ आप राजू राजू इन्होंने बहुत हेल्प किया हमें थैंक यू काय रेट आहे याचा हा 280 आहे ड्रेस ना की पूर्ण ड्रेस फक्त ड्रेस 280 ओके होलसेल ना रिटेल मध्ये ना रिटेल मध्ये ओके काय नाव तुझं प्रणय प्रणय हाय थँक यू यांनी आम्हाला खूप मदत केली सगळे रेट्स सांगायला थँक यू सो मच प्रणय ड्रेसेस आहेत कृष्णाचे आणि त्याचे पण वगैरे सर्व आहे एक सुंदर बघायला मिळालं बघा महालक्ष्मीची पूर्ण प्रतिमा तुम्ही पूर्ण अशी बसू शकता वरती मुखवत आहात वरती तांबे आहे तांब्यामध्ये पाणी आणि आपण जे पानं वगैरे ठेवतो नारळ ठेवतो ते या तांब्यामध्ये आपण ठेवू शकतो आणि ही पूर्ण अशी जस्त प्रतिमा वाटेल अशी ठेवू शकतो काहीतरी नवीन आयडिया मिळेल तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय श्री स्वामी समर्थ